नववर्ष निमित्ताने विक्रमगड मध्ये संत निरंकारी मंडळाचा सत्संग सोहळा पार पडला. विक्रमगड मधील कुंज या गावात नववर्षा निमित्ताने संत निरंकारी मिशनचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यामध्ये हजारोंच्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती. येथील संचालक महात्मांशी संवाद साधला असता या सत्संगाचे वैशिष्ट्य, याचा समाजाला होणारा फायदा काय याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती दिली. आधुनिक काळात माणुसकी संपुष्टात येत चालली असून या सत्संगाच्या आध्यात्मिक विचारांमुळे येथे येणारे भाविक ती माणुसकी जपताना दिसून आले. त्याचबरोबर त्या भक्तांमध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलतेचे गुण दिसून आले. तसेच नशेपासून कसे लांब राहता येईल हेही शिकवले जाते. हा कार्यक्रम ज्ञानप्रचारक माननीय सुरेश चव्हाणजी, मुख्य संयोजक राजू मेहरजी, संचालक रमेश तुमडाजी, सेवादल शिक्षक शिवराम विघ्नेजी, सहाय्यक शिक्षक शांताराम मवळेजी यांच्या उपस्थितीत पार पडला. कॅमेरामन प्रकाश झाटेसह महाराष्ट्र न्यूज 10 रिपोर्टर करसन खाले, विक्रमगड. आणि त्यांना जो काय आदेश दिले त्या आदेशाचं ते आज पालन करत आहे. आदेशाचं पालन म्हणजे जे काय, म्हणजे आज नशामुक्त झालेले आहेत ते तर नशेपासून मुक्त झालेले आहेत, परंतु नित्यनेमाने सत्संग सेवाने सिमरण करत आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये भरपूर काही सुख मिळालेलं आहे. आणि म्हणूनच हा दरवर्षी कमीत कमी 14-15 वर्षापासून हा जनरल कार्यक्रम या ठिकाणी होतो कुंज गावामध्ये. आणि तो चांगल्या प्रकारे नवीन वर्षाला कार्यक्रम होत असल्याकारणाने सर्व भागातून कलाश्री सांगा, पालघर सांगा, मनोर सांगा, कोसबाड सांगा, लांबून लांबून संत महापुरुष या सत्संगचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी पोहोचतात. आणि त्यांना सत्संगमध्ये येऊन नवीन वर्षाची सत्संग केल्यानंतर त्यांना कल्पना आहे की आपल्याला हे वर्ष 2020 नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, वर्ष चांगलं जाते आणि सत्संग सेवाने सिमरण करत त्यांचं जीवन आहे विते. आणि म्हणूनच हे नवीन वर्षाच्या संगतीला या ठिकाणी पोहोचतात. आणि त्यांना जे सुख मिळालेलं आहे ते सुख या सत्संगमध्ये येऊन मिळालेलं आहे. नाहीतर पूर्वी त्यांना कल्पना आहे की आपण नशापाणी करून कुठे कुठे भरकटत होतो, कुठे कुठे पडत होतो आपण. परंतु या सत्संगमध्ये आल्यानंतर खाली या सद्गुरूचा आदेश मानला देईल आणि सद्गुरूचा आदेश मानून या सत्संगमध्ये आल्यानंतर त्यांचं नशापाणी बंद झालेलं आहे. हे मोठं कार्य आज या ठिकाणी होत आहे या सत्संगमध्ये. आणि त्याच्यामुळे आज त्यांच्या परिवारामध्ये एवढं फरक पडलेला आहे. त्याचा आज प्रत्येकाची घरं बघितली तर प्रत्येकाची घरं आज भिंतीचे आहेत. प्रत्येक 70-75% महापुरुषांकडे आज मोटरसायकली आहेत, परत फोर व्हीलर गाड्या आहेत, इको आहेत, मॅजिक आहेत, ट्रक आहेत, डंपर आहेत, जे काय पाहिजे त्यांना सुख मिळालेलं आहे. म्हणून ते या ठिकाणी सत्संगचा आनंद घेण्याकरता पोहोचतात. आणि जास्त एवढं बोलून जास्त काय बोलणार नाही, एवढं बोलून जास्त क्षमा मागत आहे सात. धन्यवाद. तर आपल्याला येथील या कार्यक्रमाबद्दल जे काही त्याचं महत्त्व आहे ते येथील महात्मांकडून आपल्याला समजलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण बघतो की बऱ्याच वेळ न्यूजमध्ये आपण बघतो की ह्या स्टेशनवरती संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलामार्फत तिथं स्वच्छता अभियान जाहीर केली, अशा बऱ्याच ठिकाणी होते की येथील जे सेवा दल मंडळ आहेत त्याच्यातून खरंच खूप